बदनापूर येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनिमित्त शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब खोगे यांच्या वतीने आयोजित रक्षाबंधन संवाद सोहळा उत्साहात संपन्न झाला. माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित या सोहळ्यात तालुक्यातील महिलांना फेटा बांधून भेटवस्तू देत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. विकास प्रोग्राम सुरू केला आणि जवळपास 283 गावांपैकी 300 गावांमध्ये हा विकास रथाच्या माध्यमातून आम्ही या सर्व महिलांची नोंदणी करून घेतली. आणि भाऊ मला सांगायला आनंद वाटतो की आज बदनापूर विधानसभेमध्ये 43,930 महिलांची नोंदणी झाल्यावर 41,000 महिलांना त्यांच्या थेट खात्यावर 3,000 रुपये प्राप्त झाले. मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिला होता की राखी पौर्णिमेच्या पूर्वी सर्व महिलांच्या बहिणींच्या खात्यावर 2 महिन्याचे 2 हप्त्यामध्ये 3,000 रुपये पडतील आणि हा शब्द खरा करून दाखवला. खर तर मुख्यमंत्री महोदयांचे मानवतेवर आभार कमी आहे. आम्ही सर्व आतापर्यंत सभामध्ये सर्व बहिणींच्या वतीने मी मुख्यमंत्री महोदयांचे व माननीय खोतकर साहेबांचे ऋणी आहे. खर तर भाऊ हा कार्यक्रम ठेवत असताना तुम्ही आम्हाला वेळ दिला. वेळ दिल्यानंतर गेल्या ह्या 2-4 दिवसामध्ये निवेदन झालं. खर तर बदनापूर विधानसभेला पहिलं मिळावे यानंतर आम्ही आता भूषण भैया वाडकर झाला भोकरांचा मिळावा भालचंद्र भोजे यांचे शिवाजी प्रमुख अमरचा मिळावा. तुम्ही आम्हाला वेळ द्या. या दोन्ही तालुक्यामध्ये भव्यदेवी असा मेळावा येणाऱ्या काळामध्ये घेणार आहे. खर तर भाऊ आपण युतीमध्ये काम करतो. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व अजितदादा पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये काम करत असताना या बदनापूर मतदारसंघामध्ये युतीचे मित्र पक्षाचे आमदार नायब राखूचे ते आमदार असताना मला एक खंत तुमच्याकडे व्यक्त करायची. खरं तर हे सांगायचं व्यासपीठ नाही, परंतु नेत्याच्या मनावरही कार्यकर्त्यांच्या भावना टाकल्या पाहिजे. खरं तर मग युती धर्म आहे का नाही? तुम्ही आम्हाला आदेशाचा का युतीचा काम करा म्हणता, परंतु आमच्या मतदारसंघामध्ये युती धर्म पाळला जात नाही ही सर्व शिवसेनेची नाराजी. म्हणून मला येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्व मुख्यमंत्री महोदय सर्व आमदार महोदयांना आपण सूचना करा की येणारी विधानसभेची निवडणूक ही कधीही होऊ शकते. महिला दीड महिना लांबली आणि शिवसेनेची ताकद हा शिवसेनेचा गरीब हो 4 तारखेचे शिवसेनेचा आमदार निवडून आला आहे प्रेस व तुमच्या आशीर्वादाने आमचा पराभव झाला सगळ्याला. परंतु येणाऱ्या काळामध्ये तुमचा जर आशीर्वाद मिळाला तर नक्कीच याचा या पराभवाची परतफेड कामी शिवसेने तुमच्या आशीर्वादाने येणाऱ्या काळामध्ये करणार आहे. आणि तुम्हाला 750 मोटर 550 मोटर 300 मोटरला सोलर तुम्हाला मोफत घ्यायला करायला दिलं जाणार आहे. मला आपल्याला सांगितलं पाहिजे का मुख्यमंत्री काम करणारे मुख्यमंत्री मागच्या कारखान्यामध्ये भाऊसाहेब खोगेला नाही लावले मुख्यमंत्री महोदयाला भेटतो. आपला नदी जोड प्रकल्पाचा अंतर्गत आम्ही निश्चितपणे भूमिका मांडली. आपला स्वंतम आहे वाला आहे राजेवाडी धरण या सर्व धोरणा एकमेकाशी जोडण्याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. आणि ही कल्पना भाऊसाहेब खोगेची आहे. अनेक लोक त्याची कल्पना जोडायचा प्रयत्न करतात. मला अभिमान माझ्या कार्यकर्त्यावर त्याच्या वेळेस विकासाचा प्रश्न येतो त्यावेळेस बदनापूर आला तर भाऊसाहेब मागण्याचा प्रयत्न करतो. माझ्या बदनापूरला हे मिळालं पाहिजे माझा सोमठाणा वारा राजेवाडी धरण हे जोडलं गेलं पाहिजे ही भूमिका घेणार भाऊसाहेब खोगे यांचं या ठिकाणी आहे. आणि भाऊसाहेब तुझ्या माध्यमातून सांगतो चिंता करू नको मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणारच आहे. तू ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या निश्चितपणे याच कालखंडामध्ये किंवा पुढच्या कालखंडामध्ये आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत.